गणेश उत्सव म्हटलं की आपसुकच लक्ष वेधलं जातं ते गणेश मूर्तीकडे. भव्य, आखीव रेखीव, लहान सुबक अशा अनेक प्रकारच्या मूर्ती, त्यात प्रामुख्याने पीओपी शाडू मातीच्या कागदाच्या तयार केलेल्या मूर्ती बाजारात उपलब्ध होतात. शाडू आणि कागदाच्या मूर्ती पीओपी पेक्षा थोड्या महाग आहेत, खर्चिक आहेत, मात्र त्या पर्यावरण पूरक आहेत. आता बाजारात या मूर्तींची मागणी देखील वाढताना दिसते. शाडूच्या गणपतींना तर मागणी आहेच, पण यंदा वृक्ष गजानन या प्रकारातील पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विशेष आकर्षण ठरते. याचं वैशिष्ट्य म्हणजे 100% पर्यावरण पूरक अशा शेतमाती पासून या मूर्ती बनवल्या जातात. विसर्जनावेळी या मूर्ती सोबत दिलेल्या कुंडींमध्ये विसर्जित करून त्यामध्ये झाड लावण्यात येतं, असं या मूर्तीचं वेगळेपण आहे. या वृक्ष गजानन संकल्पनेची डॉक्टर अक्षय कवठाळे यांनी मांडणी केली आहे. 2013 या प्रकल्पाला सुरुवात झाली आणि ती लोकांच्या पसंतीस उतरली. आजच्या घडीला त्यांच्या वृक्ष गजानन मूर्ती महाराष्ट्रा व्यतिरिक्त गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये पाठवल्या जातात. त्याचबरोबर दुबई, UK, US, जर्मनी, जपान या देशांमध्ये सुद्धा त्यांच्या मूर्त्या पोहोचतात. बाजारात ही मूर्ती घ्यायला गेल्यानंतर आपल्याला मातीचा गणपती आणि कुंडी मिळते. याशिवाय तुळशीच्या बिया देखील मिळतात. उत्सव साजरा झाल्यानंतर जेव्हा आपण मातीच्या गणपतीचं विसर्जन करतो तेव्हा त्याच मातीत दिलेल्या तुळशीच्या बिया टाकतात. वृक्ष गजानन मूर्त्यांची संकल्पना साकारण्यामागचा उद्देश म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी आणि वृक्षारोपणाला जास्तीत जास्त लोकांचा हातभार लागावा यासाठी आम्ही ही संकल्पना सुरू केली आहे. त्याचबरोबर आपले उत्सव योग्य पद्धतीने साजरे व्हावेत हाही या मागचा उद्देश असल्याचं अक्षय कवठाळे सांगतात.